दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे महाशिवरात्र निमित्ताने हरिनाम सप्ताह सुरू असून सकाळी कल्लहिपर्गाचे प्रवचनकार शौब्र 108 श्री 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 गुरु शांतलिंग शिवाचार्य महास्वामी यांचं प्रवचन झालं. त्याचबरोबर सायंकाळी 8 ते 10 या वेळेत अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील हबब शीतल साबळे पाटील यांचं कीर्तन सेवा संपन्न झालं. तर या कीर्तन सेवेस दोड्डी, येळेगाव, येणकी, निंबर्गी, सोलापूर, श्रीहरी भजनी मंडळे आणि कंदलगाव भजनी मंडळांनी साथ दिली. तर यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील हबब शीतल साबळे पाटील आदींनी या कीर्तन सेवेबद्दल तसेच या सप्ताहाबद्दल अधिक माहिती लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली. दरम्यान या दिवसाची कीर्तन सेवा शिवानंद होनराव यांची होती. या दिवसाची सकाळची पंगत गावडेवाडीचे विद्यमान सरपंच सुखदेव गावडे आणि माजी सरपंच तानाजी येलगोंडे यांची होती. तरी संध्याकाळची पंगत हे कंदलगावचे लक्ष्मण कोळ यांची होती. दरम्यान शिर्डीच्या हबप शीतल साबळे आणि पाटील यांची कीर्तन रूपी सेवा समाप्त झाल्यानंतर सप्ताह सोहळा हा कमिटीकडून यथोचित सत्कार करण्यात आला. दरम्यान शिर्डीच्या हबप शीतल साबळे आणि पाटील यांची कीर्तन रूपी सेवा समाप्त झाल्यानंतर सप्ताह सोहळा कमिटीकडून यथोचित सत्कारही करण्यात आला. त्याचबरोबर गावडेवाडीचे विद्यमान सरपंच सुखदेव गावडे, माजी सरपंच तानाजी येलगोंडे, कंदलगावचे लक्ष्मण कोळे आदींचा सत्कार शिर्डीच्या हबप शीतल साबळे आणि पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिर्डीच्या शीतल साबळे आणि पाटील यांच्यासह मार्गदर्शक जगदीश कुलकर्णी, गायनाचार्य भानुदास बारडोळ, श्रीहरी भजनी मंडळ आणि पकवास वादक कृष्णांत भोसले, मल्लिकार्जुन सुतार, हार्मोनियम दत्तात्रय घंटे, विणेकरी पांडुरंग शेजाळे तसेच नाना साठे, चोपदार श्रीशैल डोळे आदींसह कंदलगावचे ग्रामस्थ मंडळी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच भजनी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती. यावेळी ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी. राम कृष्णारी, मी हरिभक्त परायण समाज प्रबोधनकार शीतलताई साबळे पाटील आज कंदलगावमध्ये या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्व काळानिमित्त सप्त्याला आलो होतो. 6 वर्षाची परंपरा आहे. अतिशय सुंदर असं नियोजन कंदलगावकर ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. सुंदर असं या ठिकाणी मृदुंगाचार्य, गायनाचार्य आणि या ठिकाणी अन्नदान ज्ञानदानाचं काम अतिशय सुंदर चाललेलं आहे. या अभंगावरती हिचे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा महाशिवरात्रीच्या पर्व काळानिमित्त मी सुंदर असं चिंतन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर भाविक या ठिकाणी उपस्थित होते. त्याबद्दल कंदलगावकरांनी सुंदर नियोजन केलं म्हणून त्यांच्या हार्दिक असं अभिनंदन करते. धन्यवाद.